जयश्रीच्या मारेकऱ्यांना अटक करून त्यांच्यासाठी अॅट्रॉसिटी दाखल करण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्व पक्ष एकवटले. पैशांच्या आणि घरगुती प्रापंचिकारणावरून मयत जयश्री हिचा आरोपी तिच्या नवऱ्यानं राहत्या घरामध्ये गळा आवळून खून करून तिला जीवे ठार मारलाय. हा प्रकार 31 मार्च रोजी सकाळी 11:30 सुमारास बाबासाहेब तापकीरचा तापकिरी नगर काळेवाडी येथे घडलाय. या विरोधात फिर्यादी राजेंद्र प्रल्हाद वाघमारे वयवर्ष 52 यांनी आरोपी चुनमुन विश्वमित्रा सिंग वयवर्ष 20 राहणार बाबासाहेब तापकीरचाळ याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात 323/2022 भादवी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केलाय. मात्र मयत जयश्री ही मातंग समाजाची असल्या कारणानं आरोपीच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शहरातील विविध संघटना एकवटल्यात. त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. काय सांगाल, जी आजची घटना घडली आपण आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलाय, त्यांचं काय म्हणणं आणि तुम्ही काय म्हणता, म्हणजे तुमचं काय म्हणणं? या सर्व प्रकरणाची मला काल 3:30 ते 4 दरम्यान माहिती आली. पुण्यामधून सकल मातंग समाजाचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती जेव्हा पेपरवरती कटिंगचं मला माहिती आल्यानंतर मी त्या कुटुंबाला 6:00 भेटायला घरी गेलो. घरी गेल्यानंतर ते संपूर्ण कुटुंब हे भेदरलेल्या अवस्थेत होतं, घाबरलं होतं. कारण मी त्यांना म्हणलं आहोत, तुमच्या मुलीची जे एवढी गळा दाबून हत्या करण्यात आल्यानंतर सुद्धा तुम्ही काय केलं, ॲक्च्युली काय प्रोसेस काय झाली म्हणली ह्या गुन्ह्याची. त्यावेळेस त्यांच्या घरच्यांकडून मला सांगण्यात आलं की आमच्या मुलीचा गेली 6 ते 7 महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. मोबाईलवरील चॅटिंगच्या ह्याच्यावरून UP-Bihar एक मुलगा आहे चुनमुन सिंग म्हणून, त्या मुलाशी तिचं आणि त्या मुलाचं काही चॅटिंगहून झालं असेल काय आम्हाला माहीत नाही, पण जे लग्न झालं हे मुलीच्या मनाविरुद्ध झालेल्या लग्नामध्ये तो मुलगा घरी यायचा, दमदाटी करायचा. ते ज्या त्या मुलाची त्या कुटुंबाची पार्श्वभूमी ही क्रिमिनल असल्यामुळं तो त्या मुलीला आणि मुलीच्या घरच्यांना सांगायचा की बाबा माझा मोठा भाऊ गुन्हेगार आहे, तो भाई आहे पिंपरी चिंचवडचा आणि तो जेलमध्ये असल्यामुळं ही सगळी घाबरायची की बाबा एवढ्या मोठ्या भाईला आम्ही कसं काय प्रत्युत्तर देणार. या भयभीत झालेल्या कुटुंबाला मी एक आधार देण्याचं काम केलं आणि त्या वेळीस त्यांना मी सांगितलं की आता आपल्याला वाकड पोलीस स्टेशनला जावं लागेल. त्या कुटुंबाला मी वाकड पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि त्या आईचा जो जबाब राहिलेला होता द्यायचा तो आईचा जबाब देण्यासाठी मी घेऊन आलो. आईचा जबाब देत असताना मला हे ऐकण्यास मिळालं, त्याच्या आईच्या जबाबमध्ये हे ऐकण्यात आलं की 31 मार्चला त्या मुलीचा म्हणजे गळा दाबून त्या मुलाने व त्या कुटुंबातील सदस्यांनी म्हणजे त्याची आई वडील आणि ते त्याचा लहान भाऊ ह्या सर्वांनी मिळून त्या मुलीचा गळा दाबून निगृत खून करण्यात आला. हे सर्व करत असताना त्यांनी मला सांगितलं, जबाबात देत असताना त्यांनी पोलिसांसमोर स्वतः सांगितलं की बाबा वारंवार तो पैसे मागायचा कुटुंबाला, त्या मुलीला मारायचा, मारहाण करायचा. एके वेळेस तर त्यांनी फिनेल पाजले त्या मुलीला, तेही न थांबवता त्यांनी त्या मुलीची नस कापण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व गोष्टी करत असताना तो मुलीला आणि त्याच्या कुटुंबाला आहे ना भयभीत करायचा. म्हणजे सदैव त्या मुलीचे घरचेही त्या मुलीला सांगायचे. मध्यंतरी काही कालावधीमध्ये काही 1 महिन्यापूर्वी त्यांच्या कुटुंबांनी सांगितलं की या मुलीला आम्ही UP-Bihar घेऊन चाललो आहे आमच्या गावी. म्हणजे त्यांचा मानस काय होता, ॲक्च्युली महाराष्ट्रीयन मुलींना इथून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं, महाराष्ट्र UP न्यायचं, त्यांना विकायचं का अन्य काय अजून काय करायचं, ह्या गोष्टीचा शहानिशा ह्या पोलिसांनी आता केला पाहिजे. सरळ सरळ मुलीच्या घरचे सांगतायत की आम्हाला दमदाटी करायचे. अहो हा तुम्ही UP महाराष्ट्र म्हणून घोषित करणार आहात का? UP-Bihar हा महाराष्ट्रात तुम्हाला आणायचा आहे का? घटना घडली म्हणजे कसं आहे, मागास वर्गी आहे म्हणून शनी आता तिच्या घर म्हणजे पोराचं आणि पोरींचं लग्न झाल्याच्या नंतर ज्याला परत ना त्याच्या घरचे सगळी म्हणायचे की हलक्या जातीचे आहे नको आमच्या घरात, परत ना नंतर आमच्या मुलाची कशी लग्न व्हायची, दोन्ही राहिलेली आहे ती त्यांची, तुम्ही आमच्यापाशी राहू नका, आमच्यापासून लांब राहावा म्हणायची, परत ना नंतर त्याला ह्या दोघांची बी भांडणं लागायची, त्याच्यावरनं त्यांनी काय मारून शनी टाकलं तिला गळावरून. तुमची काय मागणी पोलिसांकडे? आमची आता एकच मागणी आहे की त्याला सजाव फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याच्या घरच्यांना सगळ्यांना सजा झाली पाहिजे. News 15 मराठी साठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड.